राम राम मंडळी, कसं काय? तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल रोड रोमेजवरती। ह्याच्या अगोदरची व्हिडिओ गावाकडच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। तर आता एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दा होता की शिवाजी महाराजांचा इतिहास या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला खूप मोठा लाभलेला आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल बोलायला गेलं तर विशाळगड आपला पन्हाळगड झाला, आणि अजून एक मध्ये जागा आहे दोघांच्या मध्ये, ती म्हणजे पावनखिंड, घोडखिंड, जी बाजी प्रभूंच्या बलिदानाने पावन झाली होती। त्या खिंडीबद्दल भरपूर जणांना माहिती असेल पण भरपूर जणांना माहिती पण नाही आहे। तर ती खिंड आतमधून कशी आहे, तिथे युद्ध लढाई कशी झाली, ही दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर माझ्यासोबत माझी गँग आहे। तर मंडळी, कसं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आता आम्ही सर्व चाललो आहोत पावनखिंडीला। रस्ता खूप सोपा आहे, तुम्हाला ऑन द वे सर्व काही समजून सांगू। तर असा आपला प्रवास चालू झालाय पावनखिंडला जाण्यासाठी। मलकापूर मार्गे जर तुम्ही जात असाल उचत थ्रू, तर जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागतात पावनखिंडला पोहोचायला। आणि पावनखिंड जर फिरायची असेल तुम्हाला तर जास्तीत जास्त 1 तास लागतो। तो 1 तास असा की जर तुम्हाला वरच्यावर जर पावनखिंड बघायची असेल तर 15 ते 20 मिनिटांमध्ये पावनखिंड बघूनच। पण एक्झॅक्टली पावनखिंड आतमधून कशी आहे याच्याबद्दल कोणी आतापर्यंत व्हिडिओ कोणी बनवलेली नाही आहे। तर हा व्हिडिओ आपण आज बनवणार आहे की पावनखिंड आतमधून कशी आहे। कोल्हापूर जिल्हा म्हणला की शेती आणि हिरवगार भरभराट, तुम्ही रस्त्याने बघितलं आहे। तर हा एक लोक दाखवतो तुम्हाला शेतातला, कसली शेती चालली सध्या? रोप लावायचं चाललंय, रोप लावायचं चाललंय काय? हे बघा, तुम्ही बघताय रोप लावायचं। आबा ओ मामा, तर अशी मजाक मस्ती मध्ये चाललेली शेती। तर मंडळी, बोलायला गेलं तर पावनखिंडीचा रस्ता एकदम सोपा आहे। तुम्ही रस्ता बघित असाल किती सुंदर आहे। आणि जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर मॅक्झिमम बाईकच रेफर करा, कारण की बाईकने जर जायचं असेल तर खूप सुंदर आणि एक प्रकारे राईड बोलायला गेलं तर खूप चांगली राईड बनते तिकडे। आणि सध्या माझ्या बाईकची राईड माझा भाऊ कुणाल, हॅलो कर, माझा भाऊ कुणाल माझ्या बाईकची राईड देतोय। तर बोलायला गेलं तर पावनखिंड आणि पावनखिंडीचा इतिहास ज्याने वाचलाय त्याच्या अंगावर काटा येणार, आणि ज्याने नाही वाचलाय त्याने ही व्हिडिओ बघावी, त्याच्या अंगावर काटायला शिवाय राहणार नाही। तर बघूया पावनखिंड खरा कसा आहे। कोल्हापूर मध्ये जन्म घेतल्यामुळे एक नंबर स्वर्गात जन्म घेतल्यासारखं वाटतंय। खरंच आहे आमचं कोल्हापूर एक स्वर्ग, आणि सगळ्यांनी नक्की एकदा तरी या या कोल्हापूर। पावनखिंडीपासून आम्ही जस्ट 5 ते 6 किलोमीटर थोडं अगोदर असेल, पण जाताना एक आठवणीने व्हिजिट करावी अशी एक जागा आहे, ती म्हणजे शिवकालीन मार्ग। पावनखिंडीला आणण्यासाठी त्या काळी, म्हणजे विशाळगडला आणण्यासाठी त्या काळी हा एक रस्ता यूज करायचे की सोपा आणि एकदम जवळून इकडे जाता येईल असं, म्हणजे त्या काळचा शॉर्टकट बोलता येईल। तर इकडे तुम्हाला दाखवतो दर्शन देतो शिवकालीन मार्ग। हे बघा तुम्ही मागे बघताय, हा शिवकालीन मार्ग मॅक्झिमम असं एक आपले इतिहासात म्हणतात की जी लढाई झाली पावनखिंडीमध्ये त्या खिंडीच्या लढाईसाठी हाच मार्ग यूज केला असेल की लवकरात लवकर तिकडे पोहोचता यावं म्हणून। थोडंफार तुम्हाला मी या मार्गाचं दर्शन दाखवतो, आमचा मित्र संदीप तुम्हाला दाखवेल। तलवार ही आमच्या फिरतीची, शपथ हाय तुला मायभूमीची, मरणाशी सर्वत लावून नशान जीव शिवबाच्या पायावरी, मित्रांनो
शिवकालीन रस्त्यापासून 1 किलोमीटर जरी पुढे आलात तर तिकडून पहिला एक राईट टर्न जातो, त्या गावाचं नाव आहे पांढरपाणी। पांढरपाणीपासून राईट टर्न मारलं की 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आपलं जे लक्ष्य आहे पावनखिंड ते जवळ येईल। साधारण 4 किलोमीटरच्या प्रवासानंतर तुम्ही बघताय पावनखिंड उजवीकडे, तुम्ही बघताय साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरानंतर पावनखिंडीसाठी उजवीकडे वळा। हा तुम्ही एक तिथे बोर्ड बघितला असेल, तर माझ्या मागे बघताय हा मागे मोठा झेंडा सर्कल, आणि हा सरळ जो मागे रस्ता गेलाय तो सरळ आपल्या पावनखिंडीकडे गेलाय। तर बघूया पुढे पावनखिंड कशी येते। बघताय आता आपण पावनखिंडीच्या पार्किंग प्लॉटमध्ये आहे, कुठल्या प्रकारचं वाहन तुम्ही इकडे आणू शकता, सुसज्ज असं मोठं पार्किंग प्लॉट आहे आपल्या बाजूला। तर घेऊया आता पावनखिंडीचं दर्शन सर्वप्रथम। तुम्ही बघितलं पावनखिंडीची एंट्री सरकारने खूप सुंदर असं काम केलं इकडे। जेव्हा 5-6 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इकडे यायचो तरी कुठल्या प्रकारचं बांधकाम नसायचं, एक असं डोंगरासारखं उतार असायचा आणि डायरेक्ट त्या खिंडीमध्ये जायला भेटायचं। तर सुंदर असं बांधकाम केलं इकडे सरकारने, बघताय तुम्ही माझ्या आजूबाजूला। इंटरनेट तुम्हाला एक सुंदर अशी वस्तू दाखवतो, ती इतिहासकालीन नाही आहे पण आपल्या सरकारने ती बांधून दिलेली आहे। माझ्या मागे बघताय हा सुंदर असा बुरुज। तर ज्ञाना, या बुरुजाबद्दल तू काय सांगू शकतोस, वैशिष्ट्य काय आहे बुरुजाचं? या बुरुजाचं वैशिष्ट्य काय नाही, फक्त एकच, आपला भगवा झेंडा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। इकडे आल्यानंतर सगळ्यांनी खरं सहकार्य करायची कृपा करून आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड कधी येऊ ना तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप तो बुरुज बघितलाच, बुरुजाच्या आजूबाजूचं दृश्यही बघितलं, किती सुंदर असं वातावरण आहे ते। आता मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे ज्ञाना आणि कुणाल, खिंडीचा अर्थ काय? कुणाल, खिंड म्हणजे दोन डोंगरामधली दरी। ज्ञाना, खोलगटाचा भाग खिंड म्हणजे? दोघांचे उत्तर जवळजवळ बरोबर आहे। खिंडीचा अर्थ असा होतो की दोन्ही बाजूनी उंच असा डोंगर असतो आणि मधून चालत जायला पायवाट असते सिंगल अशी। पूर्वीच्या काळामध्ये अशाच खूप साऱ्या खिंडी असायच्या। जेव्हा हे युद्ध झालं त्या युद्धाच्या अगोदर या खिंडीला घोडखिंड असे म्हणायचे, आणि युद्धानंतर जेव्हा बाजीप्रभूंनी आपलं बलिदान दिलं तेव्हा त्या खिंडीला पावनखिंड असं नाव ठेवण्यात आलं। तर या खिंडीबद्दल आणि ह्या खिंडीची स्टोरी पूर्णपणे तुम्हाला मी त्या खिंडीमध्ये सांगणार आहे, आतमधून कशी आहे आणि तो थ्रिल तुम्ही नक्कीच अनुभवाल, कारण की आत्ताच मला त्या धबधब्याचा आणि झऱ्याचा आवाज येतोय। तर नक्कीच तुम्हालाही वाटेल की आपण इकडे येऊन भेट द्यावी एकदा तरी। आता ती वेळ आलेली आहे आणि आपण पोहोचलो आहे पावनखिंडीला। तर माझे हे भाऊ तुम्हाला दाखवतील पावनखिंडीचं दर्शन, कुठले पवित्र ठिकाणी आलेली चप्पली निघालीच पाहिजे, चप्पली निघालीच पाहिजे। जय जय शिवाजी।
तुम्ही कधी कुठल्या ऐतिहासिक ठिकाणी गेलात आपल्या महाराजांच्या तशी साफसफाई केल्याशिवाय राहू नका, कारण की आपलं कर्तव्य आहे ज्यांनी आपल्याला हा दिवस दाखवलाय त्याच्यासाठी आणि त्याच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपल्याला कार्य करायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी शिवाजी. इकडून खालून बघाल ही सुरुवात आहे पावनखिंडीची आणि आमचे सगळे भाऊ खिंडीमध्ये उतरणार आहेत आणि तुम्हाला खिंडीची माहिती देणार आहेत. तोपर्यंत आपण बघूया इकडे फ्लॅग. एक गंभीर विषय तुमच्या समोर ठेवतो की जी तुम्ही अवस्था बघताय शेडची. कोल्हापूरमध्ये खूप साऱ्या संस्था आहेत ज्या आपल्या इतिहासासाठी काम करतात, जिल्ह्यांसाठी काम करतात, तर सगळ्यांनी प्लीज बघून घ्या की आपल्याला हे शेड बनवायचं आहे. आम्हीही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. इकडे अगोदर जेव्हा मी लहानपणी यायचो पूर्ण इतिहास मांडलेला त्याचा, हे बघताय तुम्ही तिथे पूर्णपणे स्टोरी लिहिली आहे. आणि हेच ते आपले वीर बाजीप्रभू देशपांडे. आमचा एक व्हिडिओ टिकटॉकवर फेमस झाला होता पावनखिंडीचा. तो जस्ट वरतूनच काढला होता तर तुम्हाला आम्ही सांगतो की पावनखिंड खालून कशी आहे. तर हे बघा मागे पावनखिंडीत उतरायला ही जागा आहे. जसं मागे तुम्हाला ज्ञानाने कुणालने सांगितलं की खिंड म्हणजे काय, तर खिंड ही असते दोन बाजूला दोन उंच डोंगर आणि मध्ये चालायला सिंगल अशी पायवाट. तर तुम्ही बघताय ही आहे पावनखिंड, जिकडे बाजीप्रभूंनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपला राजा शुक्रू पोचावा म्हणून लढाई केली होती. ही गोष्ट 400 वर्षापूर्वीची आहे, पण बोलायला गेलं तर तेव्हा खूप कमी जागा असणार येण्यासाठी. आता पाण्यामुळे घसरून घसरून ही जागा अशी मोठी झाली आहे. तर बघूया आता खाली उतरण्यासाठी आणि खाली उतरलं आपला 3D कसा वाटतो ते. तर बघताय सरकारने सुंदर अशी व्यवस्था केली इकडे खाली उतरायला भेटावं म्हणून. July 16, 1660 हाच तो दिवस ज्या दिवशी ती लढाई घडली होती. सर्वांना काही वेगळं सांगायची गरज नाही आहे पन्हाळगडाव काय झालं होतं, पण जेव्हा महाराज तुलाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत जे हे पूर्ण बांधल मावळे होते यांच्यासोबत जेव्हा महाराज निघाले, निघता इथं काय आलं की जेव्हा सिद्धिजोहरला कळालं की आपल्यावर जगा फटका झाला शिवाजी महाराज निसटले, तर त्याने हजारो सैन्य हजारो घोडदळ मागे पाठवलं शिवाजी महाराजांच्या. आणि तेव्हा ह्याच खिंडीमध्ये येऊन बाजीप्रभू देशपांडे थांबले, महाराज थांबले आणि महाराजांनी काय केलं, त्यांच्या दोन तुकड्या केल्या. एक तुकडी इकडे थांबणार, शत्रूला थांबवणार, आणि दुसरी तुकडी महाराजांसोबत तिकडे वरती जाणार, वरती म्हणजे विशाळगडावरती, जो इकडून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे हे दोन बंधू तुरळक मावळ्या सगळं इकडे या खिंडीमध्ये थांबले आणि महाराज वरती गेले विशाळगडावरती. ठरलं असं की जेव्हा महाराज वरती पोचतील तेव्हा तोफेच्या गोळ्यांचा आवाज होणार, म्हणजे तोफा टाकल्या जातील, तोफांचा आवाज झाला की समजायचं की महाराज विशाळगडावरती पोचले. त्यामुळे सगळ्यांसमोर एकच लक्ष होतं की जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत एक खिंड लढवून करायची. पण विषय असा होता की कंटिन्यू 21 तास चालून हे सगळे मावळे दमले होते, पण जिद्द होते की आपला राजा वाचावा, आपला राजा विशाळगडावर पोचावा म्हणून सर्वजण पूर्ण चिवट्याने इथे उभं राहिले, या खिंडीमध्ये आपलं तग धरून राहिले. तुम्हाला मी दाखवतो ही खिंड कशी आहे. मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे, तुझ्या नजरेची ज्वाळा तू दे माझ्या मनात, ही चारयात कधी विचार करा. आता तरी एवढी मोठी जागा आहे, तेव्हा तर फक्त एका किंवा दुसऱ्या माणसाला चालायला जागा होती. तिकडे एवढं सगळं मोठं युद्ध घडलं आहे आणि हीच ती खिंड, हाच तो रस्ता आहे. ह्याच रस्त्याने ते सगळे सैन्य आणि आपले मावळे आपले महाराज या रस्त्याने आले होते आणि इकडे पुढे
वरती चढले होते. मित्रांनो 15 मिनिटं झाले आम्ही फक्त उतरतोय आणि तुम्ही रस्ता बघाल पाणी आणि पूर्णपणे दगडावर शेवळ आहे. तर तुम्ही कधी आलात नेक्स्ट टाइम चांगले ट्रेकर असाल तरच या, नाहीतर 100% पडणं आहे. खरं बोलायला गेलं तर 40-45 मिनिटं झाले आम्ही कंटिन्यू खाली उतरतोय. आम्हाला एक हिंडीचं एंड बघायचं होतं की कुठून सुरुवात होते. 45 मिनिटं तरी झाले असेल अंदाजे, पण अजून हिंडीचा एंड काय भेटलेला नाही. रस्ता तुम्ही बघताय, जिथं तर आहे मनामध्ये, पण वेळेचा पण भान ठेवावं लागेल. बघूया किती पुढेपर्यंत जाता येतं, कारण पुन्हा वर चढायचं आहे आणि ह्या शेवाळ असलेल्या दगडामधून चढायचं आहे. ते बघूया, लेट्स सी. मित्रांनो आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पावनखिंडीचा एंड किंवा सुरुवात म्हणाल तरी चालेल, कधी बघू, कारण की या पावसाच्या रस्त्यामध्ये आणि या चिखलामुळे आम्हाला वाटलं होतं आम्ही पोचेल कधी, पण फायनली आम्ही तिकडे पोचलो आहे. आणि पावनखिंड सुरुवात कशी आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओद्वारे बघणार आहात, तर बघा. शिवबा संगे जिंतीने ते मावळे लढले.